आणि यानंतरची बातमी बंडातात्या कराडकरांसंदर्भातली. सातारा पोलिसांनी बंडातात्या कराडकर यांना ताब्यात घेतलंय. दारू आणि महिला नेत्यांसंदर्भात वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी त्यांच्या विरोधात ही कारवाई झाली आहे. सातारा पोलीस बंडातात्या कराडकरांची चौकशी करणार असल्याचं कळतंय. आणि या सगळ्या प्रकरणी अमृता फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर आली आहे, ऐकूया. मी आपल्या देशात आधीच खूप भुगतलेलं आहे, तर स्त्रियांवर टिप्पणी करणं आणि स्पेशली त्यांच्या प्रायव्हेट लाईफवर हे अत्यंत मला पर्सनली चुकीचं वाटतं, तर ते आपण त्याच्यापासून दूर राहिलं पाहिजे. आपल्या देशात हेच होतं किंवा महाराष्ट्रात हेच होतं, कोणी काही बोलतं मग त्याच्यावर आंदोलनं होतात, पण ही मानसिकतेची बाब आहे. आपल्याला विचार करायला पाहिजे की आपण काय बोलायला पाहिजे, काय बोलायला नको. आणि स्त्रियांच्या बाबतीत दरवेळेस कधी अत्याचार होतात मग आपण ऍक्शन घेतो, कधी कोणी काही बोलतं ऍक्शन घेतो, पण आपल्याला एक रेव्होल्युशनरी चेंज आणायचा आहे तो मानसिकतेचा. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.